दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची रणधुमाली सुरू झालेले आहे दापोली मतदारसंघातून योगेशदादा कदम हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तुम्ही त्यांच्या पत्नी आहात काय एकंदरीत चित्र आहे दापोली मतदारसंघात सांगायला गेलं तर दादा जिंकणार म्हणजे हे तर एक निश्चिंत वाक्य झालं पण त्यासोबत कसं झालं की महिलांना बाहेर पडायची आज खूप गरज आहे कारण का जे काही समस्या आहेत आज हे महिलांच्या समस्या आहेत जसं आपण बघायला गेलं तर आपल्या दापोली मतदारसंघात पाणी ही खेडमध्ये एक खूप मोठी समस्या आहे आणि ही महिलांची समस्या आहे दादांसाठी आणि दादांसोबत गेले दोन वर्ष मी पण इकडे सक्रिय झाली आहे आणि आपण हेच प्रयत्न करतो आहे की आपण घरोघरी जायचं कारण का आज एक महिला आहे तर महिला चुलीपर्यंत जाऊ शकते ती महिलांची बाजू मांडू शकते म्हणून आज दादांसाठी म्हणून मी बाहेर पडली आहे आणि आम्ही महिलांचे जे काय प्रश्न आहेत जे काय त्यांना प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेतोय आणि ते दादांपर्यंत पोहोचवतो आहे आणि रामदास भाईंच्या माध्यमातून आपण आज खूप कामं केली आहेत गेल्या तीन वर्षात अख्ख्या दापोली मतदारसंघावरती भाईंने बाराशे कोटीची निधीही आणून दिली आहे म्हणजे अशी निधी आजपर्यंत कोणी ऐकलीसुद्धा नव्हती अशी निधी फक्त दापोली मतदारसंघात आलेली आहे तर जसं आपण बघतो की महिला महिलांचा विकास जेव्हा होतो तेव्हा खऱ्या पद्धतीने आपल्या मतदारसंघाचा विकास विजय होतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरत नाही आता तुम्ही म्हणाल की दोन वर्ष तुम्ही दादांबरोबर या मतदारसंघामध्ये काम करताय तुम्ही गावागावात जाऊन किंवा वाड्या वस्त्यांवर जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेतात आणि मोस्ट प्रॉब्ली तुम्ही महिलांच्या समस्या जाणून घेतात काय समस्या आहेत नेमक्या महिलांच्या सर्वप्रथम तर बघायला गेलं जसं वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये वेगळ्या समस्या आहेत जसं खेडमध्ये सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे तर नळपाणी योजना ही आणणं गरजेचं आहे बोरिंग पाडणं गरजेचं आहे दुसरं बघायला गेलं तर रोजगार म्हणजे खूप महिलांना असं वाटतं की आपण पण काहीतरी करावं आपण पण स्वाभिमानाने काहीतरी कामं करावी तर त्याच्यासाठी जसं तुम्हाला माहिती असेल खेडमध्ये भाईंनी एक शिलाई शिलाईची कोर्स चालू केलेला तीन महिन्याचा कोर्स होता त्याच्यात बऱ्याच महिलांना आपण शिलाई शिलाईची शिकवण दिली आणि मग त्यांना नोकऱ्यासुद्धा दिल्या तसंच आता भाईंच्या माध्यमातून पनंग महामंडळची एक नवीन आपण नियोजन केलं आहे जिकडे फूड प्रोसेसिंग युनिट टाकतो आहे आपण इकडे आज त्या फूड प्रोसेसिंग युनिटमुळे तीनशे ते साडेतीनशे महिला आणि युवकांना रोजगार मिळणार आहे तर रोजगार ही एक खूप मोठी समस्या आहे जी युवकांची पण समस्या आणि महिलांची पण समस्या आहे तर आता जसं दादांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त किती इकडे रोजगार आणू शकतो किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतो म्हणजे भाईंचं स्वप्न आहे की दापोलीची कुठले कुठलेही युवक मुलगा असू दे मुलगी असू दे हे दापोलीच्या बाहेर नाही गेले पाहिजे त्यांना इकडच्या इकडे रोजगार भेटला पाहिजे तर आपण हे सर्वात जास्त प्रयत्न करतो दुसरी झाली रस्त्यांची समस्या सर्वात जास्त निधी हा रस्त्यांवरती गेला म्हणजे लोकांना बाहेर पडा पडण्यात काही अडीअडचणी येता कामा नाही तर अशा ह्या मेन समस्या आहेत बाकी छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या आपण बघतोच आहे की कसं करायचं काय करायचं शेवटचा प्रश्न की कोणतेही निवडणुकीला आपण जेव्हा सामोरे जातो तेव्हा काही महत्वाचे मुद्दे आपल्याकडे असतात यावेळीची जी निवडणूक आहे ती शिवसेना कोणत्या मुद्द्यांवरती लढवणार आहे जसं मी आधी सांगितलं आदित्यजी ठाकरे आपले जे युवकांचे स्तंभ आहेत त्यांनीसुद्धा हेच सांगितलं आहे वारंवार की युवकांना पुढे करा कारण का आज युवक शिकतील किंवा युवक पुढे प्रगती करतील तर आपला मतदारसंघ पुढे जाईल म्हणून युवकांना रोजगार हा सर्वात मोठा मुद्दा झाला आपण अजून एक खूप मोठा मुद्दा घेतला आपल्या हरणे भागातला जिकडे आपले मच्छीमार आहे कोळी समाज आहे तिकडे एक मुद्दा होता एलईडी डी एल मुद्दा होता की एल ई डीमुळे ते लोक फिशिंग करत होते जे इलिगल आहे आणि त्याच्यामुळे आपले पारंपरिक मच्छीमार जे आहेत त्यांचं फिशिंग नव्हतं होत अन्याय होत होता म्हणून भाईंनी आणि योगेशदादांनी जाऊन देवेंद्र फडणवीसजींना भेटले आणि त्यांनी नियम केला आहे कायदा केला आहे की कसं सगळी एल ई डी फिशिंग बंद करून जे आपले पारंपरिक फिशिंग आहे त्यालाच आपण प्राथमिक योगदान देतो आहे तर हे दोन अतिशय मेन मुद्दे झाले पण त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं रस्ते आणि पाणी आणि एक एकत्रित बघायला गेलं तर विकासकाम आणि कसं सगळ्या सगळ्या बाजूंना घेऊन म्हणजे कोणालाही न सोडता महिला असू दे किंवा युवक असू दे किंवा आपले क्षेत्रातले जेवढे आपली बेसिक टीम म्हणतो आम्ही त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण कसं पुढे जाऊ हेच शिवसेना ची अ, सर्वात प्रोग्रेसिव्ह थॉट म्हणतो आपण ती आपली या मतदार संघात तरीही आपली एक प्रोग्रेसिव्ह थॉट घेऊन आपण पुढे जाऊ असं मला वाटतं एकवीस तारखेला प्रत्यक्ष मतदार मतदान आहे आणि चोवीस तारखेला निकाल आहे काय चित्र असेल चोवीस तारखेच जसं तुम्ही बघितलंच असेल आता फॉर्म भरताना एकूण तरी वीस हजार लोक आलेली दादांचा फक्त फॉर्म भरायला तर चोवीस तारखेला जी मिरवणूक निघेल त्याच्यात काय असेल हे दृश्य मला सांगायची पण गरज पडत नाही आहे फक्त मी सगळ्यांना एवढंच आवाहन करेन की दादा आज आपल्यासाठी खूप काम करतायत खूप योजना आहेत आणि मला असं वाटतं एक तरुण म्हणून एक सुशिक्षित मुलगा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघावं आणि एकवीस तारखेला धनुष्यबांवरती तुम्ही तुमचा वोट द्यावा आणि दादांना नक्कीच जिंकून आणावं या होत्या श्रेया कदमताई या जे शिवसेनेचे उमेदवार आहेत योगेशदादा कदम यांच्या पत्नी आणि त्यांनी असं म्हटलं आहे की चोवीस तारखेला जी मिरवणूक शिवसेनेची निघेल ती ना भूतो ना भविष्यात असे असेल आसे वणी तुम्हाला खरोखर या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद